तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर ठिबक सिंचन लावू इच्छिता आणि ते गव्हर्नमेंटकडून सबसिडी घेण्याचा विचार करत आहात तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. आणि मी 2016-17 लाभार्थ्याची यादी ज्या लोकांना याचा फायदा भेटलेला आहे ती लिस्ट कशी पाहायची हे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आणि नवीन ॲप्लाय कसं करायचं हे सांगणार आहे मित्रांनो. तर मी भरत गायकवाड हम सिकेंगे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असं सबस्क्राईबचं तुम्हाला व्हिडिओच्या खाली असं बटन दिसत असेल याच्यावरती क्लिक करा इथे आणि त्याच्या साईडला बेल आयकनचं एक चिन्ह येईल याच्यावरती क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. तर इथे बेलवरती क्लिक केलं तरच माझ्या व्हिडिओचे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील मित्रांनो. तर चला तर सुरू करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की 2016-17 ज्या लोकांना याचा लाभ झालेला आहे त्या लोकांची यादी कुठून पाहायची. तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पी सीमध्ये ही वेबसाईट ओपन करा, krushi.maharashtra.gov.in. ही वेबसाईट मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईन. डिस्क्रिप्शन बॉक्स बरेच जण विचारतात मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुठे आहे. इथे तुम्ही तुमच्या पी सीमध्ये बघत असाल तर इथे हा डिस्क्रिप्शन आहे आणि जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बघत असाल तर डिस्क्रिप्शन असं खाली येतं, तिथं शो मोरवरती क्लिक करायचं, हे डिस्क्रिप्शन झालं. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या दोन्ही वेबसाईट मी तुम्हाला देईन, तिथवर जाऊन तुम्ही बघू शकता. दुसरी वेबसाईट आहे की ही वेबसाईट आहे mahathibak.gov.in. ही महाराष्ट्राची आहे. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की ठिबक सिंचनासाठी अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा, जेणेकरून तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन आवेदन करून तुम्ही तुमच्या बँक अकाउंटवरती हे सबसिडीचे 55% जी रक्कम आहे ती डायरेक्ट तुम्ही तुमच्या बँक अकाउंटवरती मागून घेऊ शकता मित्रांनो. तर सर्वप्रथम तुम्ही आपण बघूया 2016-17 ज्या लाभार्थ्याची यादी कशी पाहायची ज्या लोकांनी गेल्या वर्षी अप्लाय केलेलं. तर इथे तुम्ही ही वेबसाईट ओपन केल्याच्यानंतर इथे खाली जाल तर इथे तुम्हाला ठिबक सिंचन लाभार्थ्याची यादी 2016-17 भाग दुसरा, याचा भाग पहिला पण आहे याच्या खाली, तर ह्या याच्यावरती क्लिक करा तुम्ही. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही यादी ओपन होईल. आता याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्याची यादी, याच्यामध्ये तुमचं नाव सर्च करायचं असेल तर पी सीमध्ये करत असाल तर तुम्ही फाउंड करून करू शकता, नाहीतर मोबाईलमध्ये पण करत असाल तर तुम्हाला थोडा वेळ लागेल. पण तुमच्या सर्वांचं याच्यामध्ये ज्या लोकांनी अप्लाय केलेलं आहे त्यांचं ॲप्रूव्ह झालेलं आहे त्या लोकांची यादी येईल. आता फॉर एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगतो, कोल्हापूरमध्ये आजरा गावातील या नागोंदा अंतु देवकर यांनी ट्रीपसाठी अप्लाय केलेलं आहे 45 गुंठ्यासाठी. 38,000 रुपये त्यांनी खर्च केले. यामध्ये एक ॲडव्हान्टेज आहे, तुम्ही कुठूनही खरेदी करा ठिबक सिंचनचा संच बसवल्याच्यानंतर ऑनलाईन तुम्ही ॲप्लिकेशन करायचं आहे. कृषी अधिकारी तुमच्या शेतावरती व्हिजिट करतील. व्हिजिट केल्याच्यानंतर ही अमाऊंट तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटवरती येते. ही 38,000 रुपयेचा त्यांनी संच विकत घेतला आणि 17,293 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 23/3/2017 रोजी हे टाकण्यात आलेले आहेत मित्रांनो. अशा प्रकारे ही यादी आपण पाहिलेली आहे. यादी पाहिल्याच्यानंतर प्रश्न हा येतो की आपण ऑनलाईन अप्लाय कसं करायचं. यामध्ये ही वेबसाईट मी तुम्हाला जसं सांगितले mahathibak.gov.in ही ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर ऑनलाईनही अर्ज सादर करू शकता तुम्ही आणि ऑफलाईनही. ऑफलाईन सादर करण्यासाठी तुमच्या तालुका लेवलला जो कृषी अधिकारी असतो त्याच्याशी भेट घ्या. ऑफलाईनचा फॉर्म असतो, त्याच्यावरती भरा तुम्ही कुठून ठिबक सिंचनासाठी पाईप्स वगैरे त्याचे इक्विपमेंट्स आणलेले ते सर्व चे बिल लावा आणि त्यांच्याकडे सबमिट करा. ती पुढील जिम्मेदारी ही त्यांची असणार. त्यांच्याकडून एक्नॉलेजमेंट म्हणजे पोचपावती घ्यायला विसरू नका. आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आता 2017-18 आणि 18-19 जी आहे ही अनुदानासाठी अर्ज सादर करा इथे लिहिलेलं आहे. ॲक्च्युली ही अजून ओपन झालेली नाही आहे. एप्रिलच्या एंडिंगपर्यंत ही
ओपन होईल। आता सध्या ही जर तुम्ही ओपन केलात तर तुम्हाला डायरेक्ट लॉग इनवरती घेऊन जाणार, डायरेक्ट लॉग इन फायनान्शियल इयर 2017-18। 2017-18 ज्यावेळेस फॉर्म भरण्याची जी आहे, माझं इकडं कस्टमर केअरला या नंबरवरती तुम्ही फोनही करून विचारू शकता, हा जो नंबर आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करा। तुम्हाला जर दिसत नसेल तर व्हिडिओ पॉज करून थांबून झूम करून पहा या नंबरवरती, किंवा वेबसाईटवरती जाऊन हा या नंबरवरती कॉल करा। याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल की तुम्हाला कधी याची फॉर्म ओपन होणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ठिबक सिंचनाची यादी कशी पाहायची आणि यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं आणि ऑफलाईन अप्लाय कसं करायचं। तर याच्या अटी अशा आहेत की तुम्ही 2 एकरसाठी तुम्ही ठिबक सिंचनासाठी अप्लाय करू शकता, त्याची किंमत किती असेल, त्याच्या 55% हे सरकार देणार आणि 45% हे तुम्हाला भरायचे आहे। तर याची ऑनलाईन ही आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट येतील। ही बेनिफिशरी म्हणजे लाभार्थ्याची यादी आहे, ही तुम्ही पाहू शकता। तुमच्या गावातलेही यामध्ये नावं असतील, तुम्ही चेक केलं ना, आणि त्या गावातल्या ज्याचे नावं आहेत त्यांनाही तुम्ही याची माहिती विचारून यामध्ये सहभाग घेऊ शकता आणि आपल्या शेतकऱ्यासाठी ही एक 55% अमाऊंट म्हणजे भरपूर होते, तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि पुढेही व्हिडिओ सेंड करा जेणेकरून सर्वांना याची माहिती भेटेल। आणि आपल्या चॅनलसोबत कनेक्ट रहा, अशा शेतकऱ्याच्या विषयीचे बरेचसे व्हिडिओ मी आणलेले आहेत आणि इथून पुढेही बरेचसे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे। चला मित्रो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।